हॅलो डियर स्टुडंट, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर आपण काल जी फ्री ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट कंडक्ट केली होती तिचे टॉपर्स डिक्लेअर करणार आहोत. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड जीन इट्स नेचर एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन हे दोन चॅप्टर्स आपण कालच्या ऑनलाईन एमसीक्यू टेस्टसाठी फायनलाइज केले होते. आणि त्या चॅप्टर्सवर झालेल्या ऑनलाईन टेस्टमध्ये जो फर्स्ट रँक गेन केलेला आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे निकिता अनिल काळे. तिचा स्कोर हा कालच्या टेस्टमध्ये हा 45 आहे. हा स्कोर ॲक्च्युली आउट ऑफ 50 आहे आणि तिने फर्स्ट रँक हा कालच्या ऑनलाईन एमसीक्यू टेस्टमध्ये सिक्युअर केलेला आहे. सो त्यामुळे तिचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यानंतर जो सेकंड रँक ऑप्टेन केलेला आहे तिचं नाव आहे शाब्दली कदम आणि तिने 43 स्कोर कालच्या टेस्टमध्ये सिक्युअर केलेला आहे. सो शी इज सेकंड रँक. थर्ड वन आहे आदित्य मगर आणि आदित्य मगरने जो स्कोर अटेंड केलेला आहे दॅट इज 42. फोर्थ वन इज तुषार झटाले, त्याचा स्कोर आहे 40. आणि फिफ्थ नंबरला जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे निशा. कदाचित तिनं तिचं सरनेम त्या ठिकाणी पुटअप केलं नसेल ॲप्लिकेशन ज्यावेळेस डाउनलोड केलं, त्यामुळे तिचं फक्त इनिशियल नेम आपल्याला मिळालेलं आहे दॅट इज निशा आणि तिचा स्कोर आहे 40. सो कालच्या ऑनलाईन टेस्टमध्ये हे आपले फर्स्ट 5 टॉपर्स आहेत. यापैकी तुषार झटाले हा जो विद्यार्थी आहे हा माझ्या ॲक्च्युली रेग्युलर कोचिंग क्लासचा विद्यार्थी आहे आणि खरंच तो खूप ब्रिलियंट आहे. आणि त्याचा स्कोर कालच्या टेस्टमध्ये तुम्ही बघितला तर इथे 40 आहे आणि त्याचा जी काही JEE झाली होती त्यामध्ये सुद्धा त्याने चांगले स्कोर हे ऍक्च्युली अचीव केले होते. सो रिअली ही इज अ सिन्सिअर स्टुडंट. त्यासोबतच जे बाकीचे विद्यार्थी आहे त्यामध्ये एस्पेशली निकिता असेल, शब्दली असेल, त्यानंतर आदित्य असेल किंवा निशा असेल, या सगळ्यांचे स्कोर सुद्धा इन्क्रेडिबल आहेत. तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. बाकीचे जे विद्यार्थी आहेत की जे फर्स्ट 10 आहेत ॲक्च्युली त्यांची नावं मी इथे घेतलेली नाही आहेत पण त्यांच्यासुद्धा मनापासून खरंच अभिनंदन. नेक्स्ट टेस्टमध्ये तुमचा रँक हा कसा अपग्रेड होईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि फक्त 10 विद्यार्थ्यांनी नाही तर तुम्ही जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी कालची ऑनलाईन टेस्ट ही अटेम्प्ट केलेली आहेत या सगळ्यांसाठी माझी एक रिक्वेस्ट असणार आहे की जो काही तुमचा रँक आला असेल तर त्याने डिमोटिवेट होऊन जाऊ नका. नेक्स्ट टेस्टसाठी तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन करा आणि फर्स्ट 5 मेंबर्समध्ये तुमचं नाव कसं येईल यासाठी प्रयत्न करा. आणि जर तुम्ही ही कन्सिस्टन्सी जर मेंटेन केली पुढच्या ऑनलाईन एमसीक्यू टेस्टसाठी तर नक्कीच जी काही फायनल एक्झाम असणार आहे MHT CET 2020 तिच्यामध्ये तुमचा स्कोर हा खरंच चांगला येणार आहे याची मला खात्री आहे. सो अपकमिंग जी काही सेकंड ऑनलाईन टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. आता कालची जी आपण टेस्ट कंडक्ट केली होती सो ती टेस्ट कंडक्ट केल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला काही सजेशन्स आणि क्वेश्चन्स त्यांनी मला चॅट ऑप्शनमध्ये विचारले होते. त्यासोबतच काही जणांचे सजेशन्स हे मला पर्सनली व्हॉट्सअपवर त्यांनी शेअर केले होते आणि काही जणांनी कमेंट्ससुद्धा केल्या होत्या. सो त्यातलेच काही सजेशन आणि क्वेश्चन्स या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघत चला, कारण की व्हिडिओमध्ये मी ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना जे काही प्रश्न पडतात मग ते ॲप संदर्भात असतील किंवा स्टडी रिलेटेड असतील किंवा टेस्ट रिलेटेड असतील या सगळ्या क्वेश्चनचं निरसन किंवा सोल्युशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपरली देत असतो. जर तुम्ही व्हिडिओ खरंच पूर्ण ऐकला असेल तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही की सर मला ॲप्लिकेशन हँडल करताना थोडी डिफिकल्टी येत आहे, असं काहीही होणार नाही. तुम्ही प्रॉपरली व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज रेज होणार आहे त्यांचे सोल्युशन्स प्रॉपरली मिळतील. सो होप सो तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता काल मुलांनी जे सजेशन्स आणि क्वेश्चन्स मला विचारले आहेत ते आपण सिरियली कव्हर करणार आहोत. त्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन मोस्ट ऑफ मुलांनी विचारला की सर एक दिवस अगोदर जी काही ऑनलाईन टेस्ट तुम्ही घेणार आहात तिचे चॅप्टर्स आम्हाला सांगितले तर आम्हाला प्रिपरेशनसाठी बराच वेळ मिळणार आहे. सो मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन खरंच व्हॅलिड आहे आणि हे सजेशन विचार करण्यासारखं आहे की जर तुम्हाला मी एक दिवस अगोदर चॅप्टर्स डिक्लेअर केले तर नक्कीच तुम्हाला एक दिवस प्रिपरेशनसाठी मिळणार आहे. सो ॲज अ रिझल्ट मग मी काय केलेलं आहे तर उद्यासाठी जी आपली ऑनलाईन टेस्ट असणार आहे तर ती आपली ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट सेकंड असणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर काल तर तुम्ही फर्स्ट घेतली होती मग आज सेकंड असायला हवी, उद्या कसं सांगताय? तर आज मी ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट जी आपण काल कंडक्ट केली होती तीच रिपीट करणार आहे. आता रिपीट कशासाठी करणार आहे ते समजून सांगतो. खूप सारे विद्यार्थी आपल्याला कालच नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना कदाचित ही ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट देता आली नाही आणि कालसुद्धा जे विद्यार्थी होते त्यापैकी अर्धेच विद्यार्थ्यांनी टेस्ट ही अटेम्प्ट केलेली आहे. सो माझी एक रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही प्लीज ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट अटेम्प्ट करा. जोपर्यंत तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला अनालाइज करता येणार नाही आहे की तुमचं प्रिपरेशन किती झालं आहे. विनाकारण ऑनलाईन एमसीक्यू टेस्टला घाबरू नका. जो काही स्कोर तुमचा येणार असेल त्या स्कोरमध्ये
तुम्ही कशी इम्प्रूव्हमेंट कराल याची क्लॅरिटी तुम्हाला टेस्ट दिल्यानंतरच येणार आहे, ठीक आहे ना. विनाकारण घाबरून जर तुम्ही टेस्ट देणार नसाल तर मग फायनल एक्झामला काय करणार, तिथे पण तुम्ही अटेम्प्ट नाही करणार का टेस्ट, तिथे अटेम्प्ट करणारच आहे ना. सो त्या ठिकाणी ज्या तुम्ही मिस्टेक कमिट केल्या असत्या त्या तुम्हाला इथे त्या सॉर्टआउट करायला मिळणार आहे. खूप साऱ्या मुलांचा असाही रिप्लाय होता की सर बरं झालं तुम्ही आम्हाला ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करून दिल्या, ज्या काही मिस्टेक आम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये केल्या असत्या त्या इथे आम्हाला आता क्लिअर करायला मिळतं आहेत, आम्ही त्या अगोदरच शिकतो आहोत. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ती टेस्ट अटेम्प्ट करा. त्यासाठी काल जी आपण ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट कंडक्ट केली होती तीच सेम टेस्ट मी आज पुन्हा एकदा तुम्हाला असाईन करणार आहे. टाईमसुद्धा तोच असणार आहे, दुपारी 12 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. काल ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे प्लस ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट अजूनही दिलेली नाही आहे असे सर्व विद्यार्थी ही टेस्ट अटेम्प्ट करू शकतात. तुम्ही परत ती टेस्ट रिपीट केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की हे जे विद्यार्थी आहे हे मोजकेच विद्यार्थी आहे. या व्यतिरिक्त असे खूप सारे विद्यार्थी असतील की ज्यांचे स्कोर हे खूप कमी आले असतील किंवा त्यांची रँक खूप मागे असतील, तर तुम्हीसुद्धा ती टेस्ट रिपीट करा. पण रिपीट करण्याच्या अगोदर प्रॉपर स्टडी करा. स्टडी केल्याशिवाय टेस्ट रिपीट करू नका, माझं असं सजेशन असेल तुम्हाला. कारण काय होतं ना, स्कोर कमी आला की आपण विनाकारण डिमोटिवेट होऊन जातो. सो माझं असं सांगणं असेल की 12 ते 6 हा खूप मोठा पिरियड आहे. सो तुम्ही 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत प्रॉपरली स्टडी करा त्या चॅप्टरचा आणि मगच तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करा, म्हणजे तुमचे स्कोर नक्की चांगले येतील. आणि काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर तुमचे स्कोर कमी आले असतील. आता मला या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचंच आहे की ज्यांचे स्कोर कमी आले असेल, आता हे विद्यार्थी फार टेन्शन घेतील की आपण एवढा अभ्यास केला होता आणि तरी सुद्धा माझे स्कोर हे कमी आले. तुम्ही अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जरी तुमचे स्कोर कमी आले असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पुन्हा एकदा व्ह्यू सोल्युशन्स बघा, तिथे तुम्हाला व्ह्यू सोल्युशन्स मिळणार आहेत. तिथे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन काय होतं, तुम्ही काय सबमिट केलं याचा प्रॉपरली विचार करा. पुन्हा एकदा ते 50 क्वेश्चन्स रिवाईज करा, म्हणजे ऍक्च्युअल एक्झाममध्ये तुमचे ते क्वेश्चन्स चुकणार नाही. सो अशा पद्धतीनेच स्कोर हे इम्प्रूव्ह होत असतं. सडनली कधीही कोणाचे स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली एफर्ट घेण्याची गरज आहे. कारण की आता ह्या विद्यार्थ्याला मी पर्सनली ओळखतो, तुषारला, ठीक आहे ना. सो या तुषारने मागच्या 2 वर्षांमध्ये मी बघितलंय की त्याने प्रत्येक टॉपिक हा अगदी प्रॉपरली क्लिअर केलेला आहे, आणि जर त्याला कळालं नसेल तर त्याने मला पर्सनली तो विचारलेला सुद्धा आहे. सो चांगले स्कोर येण्यासाठी तुम्ही कन्सिस्टंट एफर्ट घेणं हे फार गरजेचं असतं. तर मला असं वाटतं की जो फर्स्ट क्वेश्चन होता की सर 1 दिवस अगोदर तुम्ही आम्हाला चॅप्टर डिक्लेअर कराल का, सो याचं उत्तर तुम्हाला कदाचित मिळालं आहे. आणि उद्या जी आपण ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट सेकंड घेणार आहोत त्यासाठी जो चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड इट्स ॲप्लिकेशन. सगळ्यांना हा चॅप्टर माहितीच असेल. सो बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड इट्स ॲप्लिकेशन हा तुमचा सिलेबसचा 3rd चॅप्टर आहे, आणि एकाच चॅप्टरवरती आपण उद्या ही ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट घेणार आहोत. सो हे होतं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. आता जे सेकंड सजेशन तुम्ही मला विचारलेलं आहे दॅट इज की सर ज्या पद्धतीने तुम्ही बायोलॉजीसाठी आम्हाला क्वेश्चन्स प्रोव्हाइड करता आहात रिमेनिंग सब्जेक्टसाठी प्रोव्हाइड करू शकता का. सो मला असं वाटतं की तुमचा हा सुद्धा क्वेश्चन खरंच खूप व्हॅलिड आहे आणि गरजेचा आहे तो तुमच्यासाठी. पण माझेसुद्धा लिमिटेशन आहेत, पण मी तुम्हाला हेल्प म्हणून असं नक्की सजेस्ट करू शकतो की माझे मित्र आहेत जगदीश वाघ म्हणून, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी हे त्यांचे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत, ठीक आहे ना. सो जगदीश वाघ सरांचं जे चॅनल आहे ते आहे केमिस्ट्रीसाठी. सो सरांशी माझं कालच बोलणं झालेलं आहे आणि मी सरांना ही ॲक्च्युली आयडिया दिली की सर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट कंडक्ट करू शकतो, आणि सरही तसं प्लॅन करत होते. सो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकला व्हिजिट करा. आणि सरसुद्धा तुमच्यासाठी ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट प्लॅन करता आहेत. आय थिंक 22nd पासून ते कदाचित ती टेस्ट स्टार्ट करणार आहे. जर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही बायोलॉजी टेस्ट अटेम्प्ट करता आहात सिमिलरली जर केमिस्ट्रीच्या टेस्ट सुद्धा अटेम्प्ट करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच सरांचं चॅनल व्हिजिट करा आणि ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट त्या ठिकाणी सर सुद्धा तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून देणार आहेत. सो त्या नक्की अटेम्प्ट करा. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो असणार आहे त्या टेस्ट सॉल्व करण्यासाठी तो सुद्धा सेम असणार आहे. सो त्याबद्दल जास्त क्लॅरिटी तुम्हाला सरच सांगतील, कारण की मी केमिस्ट्रीबद्दल जास्त डिटेलिंगमध्ये जाणं मला अप्रोप्रिएट वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सरांचं चॅनल प्रॉपरली रेफर करा, ठीक आहे. तुमच्यापैकी मोस्ट ऑफ स्टुडंट सरांचे सबस्क्राइबर ऑलरेडी आहेत, सरांनी काही चॅप्टरचे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला प्रॉपरली प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. सो तुम्ही त्या सरांचं चॅनल व्हिजिट करा, त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच केमिस्ट्रीच्या फ्री ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट ह्या प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. आता राहिला प्रश्न फिजिक्स आणि मॅथ. सो आय एम सो सॉरी, फिजिक्स आणि मॅथसाठी मी तुम्हाला कदाचित ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट नाही प्रोव्हाइड करू शकत, पण सह्याद्री ट्युटोरियल आपले जे महेश सर आहेत त्यांचं चॅनल मी फॉलो करतो. सरांनी तुमच्यासाठी फिजिक्स आणि मॅथच्या सुद्धा आय थिंक ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट या अवेलेबल करून दिलेले आहेत. सो तुम्ही सरांचं चॅनल रेफर करा. आपल्याला कुठूनही टेस्ट मिळत असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तुमची प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. आम्ही जेवढे पण यूट्यूबर आहोत की ज्यांच्यामध्ये महेश सर असतील, आता ते टॉप मोस्ट आहेत ॲक्च्युली, आम्ही सगळेजण त्यांना फॉलो करतो,
फिजिक्स चॅनलसाठी तुम्हाला मुकेश सरांचे चॅनल असेल, बरोबर आहे ना. त्यानंतर मग केमिस्ट्रीसाठी वाघ सर असतील, बायोलॉजीसाठी मी असेल, किंवा अजून फिजिक्ससाठी निशांत पटवर्धन सर असतील. सो आम्ही सगळ्या जणांचा हाच प्रयत्न असतो की मुलांसाठी जेवढं मॅक्झिमम देता येईल हा आमचा प्रत्येकाचा अटेम्प्ट असतो, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली एमएसटी सीडचं प्रिपरेशन करता येईल. सो तुम्ही कुठलंही चॅनल रेफर करू शकता, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, कंटेंट तुम्हाला प्रॉपरली मिळत असेल तर काही इश्यू नाही आहे, तुम्ही कुठलंही चॅनल फॉलो करू शकता. त्यानंतर जी थर्ड क्वेरी मुलांनी मला विचारली, थोडी फनी आहे, पण त्यांचा प्रश्न असा होता की सर तुम्ही जी ही ऍप्लिकेशन मध्ये आम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करता आहात, तर असं तर नाही ना सुरुवातीला तुम्ही फ्री मध्ये प्रोव्हाइड करताय नंतर मग आमच्याकडून काय म्हणू आपण मनी डिमांड कराल किंवा तुम्ही नंतर ही सर्व्हिस पेड कराल. तर लेट मी क्लिअर यू, असं काहीही नाही आहे. ही पूर्ण जी काही फॅसिलिटी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ही ॲब्सोल्युटली फ्री असणार आहे. इथे तुम्हाला एक रुपयाही कोणाला द्यायची गरज नाही आहे. आणि फनी पार्ट म्हणून जर तुम्हाला खरंच द्यायचंच असेल तर तुम्ही डोनेट करू शकता, पण नाही, ही पूर्णपणे फॅसिलिटी ही तुमच्यासाठी ॲब्सोल्युटली फ्री असणार आहे. विनाकारण मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. सुरुवातीपासून जी टेस्ट तुम्ही सोडवतात फायनलपर्यंत जी टेस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे ती ॲब्सोल्युटली फ्री असणार आहे. ठीक आहे, सो विनाकारण याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर जी फोर्थ क्वेरी अशी आहे की सर टेस्टमध्ये काही क्वेश्चन्स हे थोडे वेगळ्या चॅप्टरचे होते. हो, कालची जी टेस्ट मी तुम्हाला असाईन केली होती ती होती ॲक्च्युली आपली जेनेटिक बेसिस आणि सेकंड नंबरचा चॅप्टर जीनेट्स नेचरवर, बरोबर. पण त्यामध्ये काही क्वेश्चन्स हे 11 नंबरचा चॅप्टर जो आहे दॅट इज क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स यामधले होते. सो मला असं वाटतं की हे का घडलं असावं, कारण की काय होतं ना की ज्यावेळेस आम्ही त्या सिस्टीममध्ये क्वेश्चन्स फेचअप करतो ते फेच केल्यानंतर चॅप्टरचं नाव सेम आहे बघा, जेनेटिक बेसिस आणि क्रोमोझोमल बेसिस. सो त्या सिस्टीमने काय केलं, दोघं चॅप्टरमधले क्वेश्चन्स रॅन्डमली सिलेक्ट केले. सो ते सिलेक्ट केल्यानंतर पण मी ते ओव्हरव्यू केले होते, पण ते माझ्याकडून पण नकळतपणे राहून गेले. सो आय विल ट्राय की नेक्स्ट टेस्ट पासून तुम्हाला फक्त त्याच चॅप्टरचे क्वेश्चन्स मिळतील. आणि ठीक आहे ना, काय फरक पडतोय जरी तुम्हाला त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स मिळाले असतील. सो तो चॅप्टर सुद्धा तुम्हाला सीईटीला असणारच आहे. हा, हे समजू शकतो की तुमच्या स्कोरवर तिथे इम्पॅक्ट झाला असेल, पण इट्स ओके, इट्स अ प्रॅक्टिस टेस्ट. नेक्स्ट टेस्टपासून मी प्रयत्न करेल की त्या चॅप्टरचेच क्वेश्चन्स तुम्हाला कदाचित मिळतील. त्यानंतर जे नेक्स्ट सजेशन होतं दॅट इज अबाउट चॅट फॅसिलिटी. सी, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मी जी चॅट फॅसिलिटी प्रोव्हाइड करून दिलेली आहे ती ॲब्सोल्युटली फ्री आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच गोष्टीचं भान ठेवायचं आहे, ते असं आहे की ती चॅट फॅसिलिटी तुम्हाला फक्त मी स्टडी पर्पजसाठी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. त्या ठिकाणी जनरल डिस्कशन प्लीज करू नका. त्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही डायरेक्टली मला विचारा. ठीक आहे, मी अवेलेबल असेल तर तुम्हाला इमिजिएटली रिप्लाय करेल, आणि अवेलेबल नसेल तर नंतर तुमचं जो काही सजेशन असेल ते बघून मी तुम्हाला नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि तिथे ज्या काही कमेंट्स तुम्ही पोस्ट करणार आहात किंवा जे तुमचे काही सजेशन्स त्या ठिकाणी तुम्ही फीड करणार आहात ते रिस्पेक्टफुल असतील. विनाकारण आपल्या कमेंटने कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. ठीक आहे, आणि ही फॅसिलिटी तुम्हाला नाईटसाठी ऑफ असणार आहे. नाईटमध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी मिळणार नाही, फक्त डे टाईममध्ये तुम्हाला तिचा ॲक्सेस असणार आहे. ठीक आहे, सो जर तुम्ही प्रॉपर रिस्पेक्टफुल आणि स्टडी रिलेटेड कमेंट त्या ठिकाणी करणार असाल तर मी ही फॅसिलिटी कंटिन्यू ठेवणार आहे. अदरवाईज मला ही फॅसिलिटी बंद करावी लागेल. त्या ठिकाणी तुम्ही फक्त मग माझ्याशीच पर्सनली चॅट करू शकता, पण मला असं करायचं नाही आहे. जनरली तुमचे एकमेकांचे डाऊट्स हे क्लिअर झाले पाहिजे, त्यासाठी ही फॅसिलिटी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे की स्टडी रिलेटेड कॉमेंट्स त्या ठिकाणी पोस्ट झाल्या पाहिजेत, बाकीचा कॉमेंट तिथे प्लीज पोस्ट करू नका. ठीक आहे, सो हे तुमचे काही कालचे क्वेश्चन्स आणि सजेशन्स होते. यानंतर आज तुम्ही कोणती ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट सोडवणार आहात, जी काल तुम्ही सोडवली आहे तीच तुम्हाला आज रिपीट करायची आहे. सर्व विद्यार्थी रिपीट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तिचे रिझल्ट्स मी उद्या डिक्लेअर करणार नाही, कारण की ती रिपीट टेस्ट आहे. त्यानंतर उद्यासाठी जो चॅप्टर तुमचा कुठला असणार आहे, बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड इट्स ॲप्लिकेशन. यासोबतच आता जी काही टेस्ट तुम्ही काल सोडवली त्यामध्ये बघा तुम्हाला एक कम्प्लीट टेस्ट रिपोर्ट जनरेट झाला असेल, बरोबर आहे. सो जो काही कम्प्लीट टेस्ट रिपोर्ट आहे त्याचं प्रॉपर ॲनालिसिस हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पॉईंट्स हे दिलेले आहेत, आणि प्रत्येक पॉईंट हा तुमच्या ॲनालिसिससाठी फार गरजेचा असणार आहे. प्रत्येक पॉईंट तुम्हाला सांगून जाणार आहे की तुम्हाला तुम्ही कुठे वीक आहात, कुठे स्ट्रॉंग आहात, तुम्हाला कुठे अजून काम करण्याची गरज आहे, कुठे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग झोन्स आहेत. सो मला असं वाटतं की हा कम्प्लीट टेस्ट रिपोर्ट मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करून सांगेल, म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा टेस्ट अटेम्प्ट कराल त्यावेळेस तो कम्प्लीट टेस्ट रिपोर्टमध्ये आलेले जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली अनालाइज करू शकाल आणि स्वतःवरती मेहनत घेऊ शकाल की मी कुठल्या झोनमध्ये वीक आहे. सो हे समजून सांगण्यासाठी मी हे नक्की एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. सो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहेत, हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला समजून सांगितले आहे. होप सो तुम्हाला ते क्लिअर झाले असतील. अजूनही जर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डिफिकल्टीज असतील, काही तुमच्याबद्दल काही टेस्टबद्दल सजेशन असतील तर तुम्ही ते मला नक्की शेअर करा, कमेंट करा. आणि फायनली एक तुम्हाला
रिक्वेस्ट आहे की कालची ऑनलाइन एमसीक्यू टेस्ट ही जी काही फॅसिलिटी हा प्लॅटफॉर्म मला जो प्रोव्हाइड करून दिलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला याची कमेंट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे. मी ती नक्की बघणार आहे, कारण की जर त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटला स्कोप असेल तर आपण तो नक्की करू, कारण की आत्ताच आपली फक्त एकच टेस्ट झालेली आहे. अपकमिंग टेस्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून कशा प्रोव्हाइड करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि त्यासोबतच कालच्या टेस्टचं जे काही सोल्युशनसाठीचा जो व्हिडिओ मी तुम्हाला इव्हिनिंगला प्रोव्हाइड करून देणार होतो तो मी नाही करू शकलो, पण ह्या व्हिडिओनंतर प्रोबॅब्ली पुढच्या अर्धा एक तासामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल. त्यामध्ये तुम्ही कालच्या टेस्टमध्ये जे प्रॉब्लेम्स तुम्हाला डिफिकल्ट वाटत होते ते मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. सो ते तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघा, म्हणजे तुमचे कालच्या टेस्टमधले डाऊट्स त्या ठिकाणी इमिजिएटली क्लिअर होतील. आणि प्रॉपरली प्रॅक्टिस करा, ठीक आहे ना, क्वेश्चन्स रिपीट होत नाही त्यासारखे क्वेश्चन्स एक्स्ट्रा सोडवण्याचा प्रयत्न करा. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ प्रॉपरली कळाला असेल. असेच सगळे पॉईंट्स घेऊन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर भेटणारच आहोत. सो आजची जी काही रिपीट ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट आहे तिच्यासाठी सगळ्यांना All the best.